शिराळा तालुक्यातील चांदोली धरण सांगली जिल्ह्याच्या वैभवात टाकत आहे आणखीन भर. शेतकरी मराठीचा स्पेशल रिपोर्ट. हिरव्या गर्द झाडीने नटलेल्या डोंगरदऱ्या व मध्यभागी असलेल्या चांदोली धरणाच्या वैभवामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्रीट लाईट, गाड्यांचे पार्किंग, धरणाच्या मुख्य गेटवर वारणाधर नावाची नवीन स्वागत कमान या नवीन करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामामुळे सांगली जिल्ह्याच्या वैभवात चांदोली धरणामुळे आणखीनच भर पडली आहे. चांदोली धरण 34.40 TMC पाणी साठवण क्षमता असलेले देशातील सर्वात मोठे 2 नंबरचे मातीचे धरण आहे. या धरणामुळे हा परिसर बारमाही हिरवळीने नटलेला असतो. हे धरण वसंतसागर, वारणा धरण, चांदोली धरण या तिन्ही नावाने ओळखले जाते. याला लागून असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान व चांदोली धरण पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून वर्षाला 1000 पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. सध्याच्या सुशोभीकरणाच्या कामामुळे चांदोली धरणाची रूपरेखा आता बदलली आहे. शेतकरी मराठीशी बोलताना शाखाधिकारी TS धामणकर म्हणाले, धरणावरील सर्व स्ट्रीट लाईट तसेच CCTV कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. चांदोली धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना गाडी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. पर्यटकांना चांदोलीचे आकर्षण वाटावे अशी धरण परिसरात सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत. याही वर्षी पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने धरण प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अशी माहिती शेतकरी मराठीचे श्रावाशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. YouTube वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.